मी प्रेस कॉन्फरन्स बोलले नाही, तुम्ही आलात म्हणून मी भेटायला आलो तुम्हाला. आजचा कार्यक्रम होता, तिथे जर प्रेसनं यायचं असेल तर येऊ दे असं एवढंच फक्त मी सांगितलं होतं. त्या कार्यक्रमासाठी होतं, तुम्हाला काही प्रेस कॉन्फरन्सला नाही बोललो मी. तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत नाही विचारायचे मग विचारा. आज आपण आलात मराठवाड्याचा दौरा मात्र सारधा राहिला होता, पुन्हा आज तो पूर्ण करायला आला. विजन म्हणून कार्यक्रम आपण या ठिकाणी होता, नेमकी काय संकल्पना होती त्याची? खरं सांगायचं म्हणजे मी मागच्या वेळी काय त्यांचं नाव अतुल कराड ते मला भेटायला आले होते सर्किट हाऊसला. आणि नाशिक आणि इतर सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये आमचं बोलणं झालं, तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आमच्यासाठी तुम्ही बोलाल का. म्हटलं बोलेन, काय बोलायला काय. तर काल इकडे आलो तर मला कळलं ते मी काहीतरी विजन मांडायचे वगैरे. ते काय मला माहीत नव्हतं, मला वाटलं त्यांनी काय सहज मला भेटायला बोलवलं म्हणजे बोलायला म्हणजे जनरल काय असेल. तर मग तिथे ती नाशिकच्या संदर्भातली आमची जी जी एक छोटी फिल्म आहे ती दाखवली गेली. आणि मग 2014 एक मी ॲस्थेटिक विजन महाराष्ट्राचं याच्यावरची केलेली ती फिल्म त्यांनी दाखवली तिकडे. आणि मग मला काय त्या सगळ्या विषयांवरती बोललो. औरंगाबादच्या संदर्भामध्ये मी फक्त एवढंच म्हटलं त्यांना की निवडणुका ज्या वेळेला येतात आणि मतदानाची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला तुम्ही वेगळ्या विषयांवरती मतदान करता. ते मतदान असतं म्हटलं धर्मासाठी घाबरून, आणि मग 5 तुम्ही विचार करत बसता की विकास कुठे गेला. आणि ज्यांना तुम्हाला घाबरून मतदान घ्यायचं आहे ते दरवेळेला तुमच्याकडनं घाबरून मतदान घेतात, होत काहीच नाही. त्यांचे सगळे आपापसात सगळ्या गोष्टी असतात, मग शिवसेना भाजप असेल नाहीतर ते MIM असेल, त्यांचं सगळं आतमधून साटलोटं असतं, छोट्या मोठ्या दंगली घडवायच्या, तुम्हाला घाबरवायचं आणि मग मतदान मिळवायचं. मतदान मिळवलं की 5 हातात आली की तुम्हाला लुटायला मोकळे, आणि मग तुम्ही आपले बातम्या छापत बसणार, कचरा इथे साचला आहे, पाणी कुठे नाही. तर म्हटलं माझ्या विजनच्या अगोदर तुमचं विजन बदला. झाल्या नाही घडवल्या मी हीच गोष्ट त्यांना सर्वांना सांगितली की मी ज्या वेळेला नाशिक महानगरपालिका पाहत होतो त्यावेळेला मला 2.5 महानगरपालिकेला आयुक्त दिलं नव्हतं, तुमच्याकडे तर 2 दिलेले नाहीयेत. मला 2.5 दिलेलं नव्हतं आणि ते 2.5 न देताही जेवढ्या प्रकारची कामं नाशिकमध्ये घडली तेवढी इतर कुठच्याही शहरामध्ये घडलेली तुम्हाला दिसणार नाहीत. जर नगरसेवकांना जर कामच करायची नसतील आणि ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांना जर समजा कुठचंच शहरामध्ये काही नवीन काही गोष्ट करायचीच नसेल तर आयुक्त असले काय नसले काय काय फरक पडतो. जर 2.5 नसताना महानगरपालिकेला आयुक्त नसताना जर समजा नाशिकमध्ये कामं होऊ शकतात 2 काय घेऊन बसलेत तुम्ही. 2.5 राजकारणच खेळलं गेलं ना माझ्याशी. 2.5 कुठे आणि 2 कुठे. ह्या लोकांचं काय म्हणे गणेश औरंगाबादमध्ये ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडल्या, व्यापारी लोक होते संघटनेचे लोक यांचं काय म्हणणं पडलं कशाबद्दल? एकंदरीत ज्या 6 घडामोडी झाल्या औरंगाबाद काय नाही त्याच्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाची मुलं नाही आहेत, ती जे आहेत ते परप्रांती आहेत. आणि हे मी अनेकदा तुम्हाला ओरडून ओरडून सतत सांगत आलेलो आहे की हे जे बाहेरून लोक आलेले आहेत. आणि अशी जर गोष्ट उद्या झाली की ज्याला ज्या ज्या आंदोलनाला नेतृत्वच नाहीये तर हे बदनाम करण्यासाठी कोणी येणार आहेत आणि बदनाम करणार आहेत ते आंदोलन. खरं कोणी बोलायला तयार नाही, त्याला काय दाबतोयस तू? मी बघतो ना, मी माझी नजर असते सगळीकडे. नाही तुला काय हवंय ते माहितीये मला. साहेब आपण खाली बोलताना असं म्हटलं खाली विश्व
ते खाली आहे काय असं आपण म्हटलं की विकासावर निवडणुका जिंकता येतात याच्यावरती माझा विश्वास राहिला. याच कारण असं आहे की लोकांना नक्की काय हवं असतं हे एकदा लोकांनी ठरवणं गरजेचं आहे. जे इतर महाराष्ट्रातल्या देशातलं मला माहित नाही, परंतु महाराष्ट्रातल्या कुठच्याही शहरामध्ये पहिल्या 5 वर्षामध्ये जितकी कामं झाली नाही, इतकी जर समजा नाशिक शहरामध्ये झाल्यानंतर जर समजा अशा प्रकारचे रिझल्ट मिळणार असतील तर कशाला कोण विकास करेल. की तुम्ही तर विकासावरती मतदान करतच नाही आहात, तुम्ही जर समजा भावनेवरतीच मतदान करणार असाल तर भावनेवरतीच खेळतील ना सगळे. हो, कारण आहेच ना ते. मग आम्ही तुमचा खप विचारतो का? विचारतो का किती आणायला विकता ते? पुढच्या वेळेला पुढच सांगेल. तो एक मुद्दा राहिला होता सर की आता ज्या 70 कंपन्या सगळ्या तोडफोड झाली तर परप्रांतीय मुलांनी ते सगळं केलं, तसे काही पुरावे समोर आले तसे काही आपल्या समोर आले? पेपर वाचतो की नाही? मग कमिशनर बोललेत ना, पोलीस कमिशनरच बोललेत ना, किती मराठा क्रांती मोर्चाची लोक नाही आहेत एवढंच सांगितलं आहे. ते सगळं नाही बोलू शकत ना, तवरून ताकभात कळत ना तुम्हाला. माझ्याकडे आले कोण बोललो? हा, आलेले रिपोर्ट तसेच आहेत. आलेले रिपोर्ट तसेच आहेत, ते तुम्हाला सांगणार नाहीत. ते आमच्याकडे जेवढी जास्ती इन्फॉर्मेशन असते ना तेवढी तुमच्याकडे नसते, त्याच्यामुळे मी अनेक काही गोष्टी ज्या पहिल्यांदा भाषणामध्ये बोलतो त्या नंतर होताना तुम्हाला दिसतात. नोटबंदीवर कळलंच असेल की मी 10 दिवसानंतर नोटबंद झाल्यावरती 10 दिवसांनी मी जे बोललोय ते आज सगळं ठरतंय खरं. परत भाषण काढून बघा माझं. कुठचं वर्तमानपत्र? महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन झाली त्यावेळेस आपल्या भाषणात आपण तमाम महाराष्ट्राला एक सांगितलं होतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करणारे युवक असा जेव्हा दिसेल तेव्हा घरच्यांना अभिमान वाटेल. तुम्ही मला एक प्रश्न फक्त विचारायचा आहे तुम्हाला. हे सगळं जे माझं तुम्ही लक्षात ठेवता ना, नाही एक मिनिट नाही मला विचारतो, असे इतर राजकीय पक्षांचे ज्या वेळेला प्रेस कॉन्फरन्स असतात ना त्यावेळेला विचारत नाही रे तुम्ही? नाही विचारलं. बर, काय काय कोणाला विचारलंय? शरद पवार साहेबांपासून काय काय विचारलंय? शरद पवार साहेबांना आरक्षणाचं विचारलं होतं, ते म्हणजे मला याचा अभ्यास नाही. मग मी काय एक विषय. अच्छा, अशी उत्तर दिली की गप्प बसता? नाही बसलो. बरं, विचार प्रश्न. आपण म्हणला होता की परिवाराला आई वडिलांना अभिमान, आज मराठवाड्यातली परिस्थिती इतकी घातक आणि बखास झालेली आहे. प्रत्येक घरात जाती जातीचं वातावरण तयार, मग सनातन असो स्लीपर सेल सारखं सेमी असो जातीमध्ये बेरोजगारी भयानक वाढलेली आहे. मग आपला कार्यकर्ता किंवा आपली माणसे तो परिवारच सांगतो की नाही आपल्या जातीच्या माणसाकडे का, तेव्हा कशी माणसे? तेव्हा कशी माणसे प्रत्येकाच्या मनात? कसं आहे, मी जे माझं जेवढं काम आहे मी जेवढं काम करायचा प्रयत्न करतोय तेवढं मी करतोच आहे. माझी जर प्रत्येक भाषणं जर समजा तुम्ही ऐकली जी तुमच्या टेलिव्हिजन आणि दूरदर्शनच्या तुमच्या मार्फत जी महाराष्ट्रभर जात आहेत ती घराघरामध्ये लोक ऐकतायत, मला असं वाटतं बिघडलेला समाज मन सुधारायला थोडासा वेळ लागेल. जसं बिघडायला थोडा वेळ लागला तसं सुधारायला पण थोडासा वेळ लागेल. आणि आपण आशावादी असणं आवश्यक आहे की ही जे काही जाती जातीमध्ये जी काही जो चिखल झालेला आहे तो होईल शांत. तुम्हाला प्रश्न विचारायचं सगळ्यांचं कारण हेच आणि मराठवाड्याचं जो महाराष्ट्राचं बाकी पर्याय नाही, पण तुम्ही चला कारवा बनणार, पण एक होप्स आहे की जाती अंताचा आणि सगळ्याच गोष्टींनी तुमच्याकडे पाहिला जातो बघा. मी मुळात जातीय अंताचा असा जर समजा तुम्ही बघत असाल तर मला मुळात जात कळत नाही, मी जात मानत नाही आणि माझ्या बरोबरचे जे काही सहकारी आहेत
मला नाही माहिती ते कोणत्या जातीचे आहेत. माझ्यासाठी योग्य काय ज्याला आपण म्हणू की योग्य एक कार्यकर्ता, योग्य एक पदाधिकारी जो लोकांसाठी काम करेल तो कोणत्या जातीचा आहे याच्याशी मला काही कर्तव्यच नाही. मला जातीयांचे आहात म्हणून सगळा तुमच्याकडे प्रवाह आहे आणि विचारण्याचं कारण हेच आहे की तुमच्याकडे चाबूक आहे. जसं तुम्ही भाषणात म्हणले होते माझ्याकडे चाबूक आहे, तुम्ही बोलल्याने सरकारला विरोधी पक्षाला धाक बसतो आणि काम होतं म्हणून तुम्हाला. दुसरा विषय असा आहे की बीड जिल्हा, परभणी, परभणी बीड जिल्हा इथेही सिमी असे अतिरेकी सापडले होते. हे सगळं बेरोजगारीचा बेरोजगारीमुळे होत आहे. जाती जातीत भांडणं लावत आहे. 95% लोकांना असं वाटतं आणि मुलांना असं वाटतं की आम्ही नेते व्हावं आणि 5% लोकांना फक्त. तुम्हाला सांगू ना, आज इतकं दुर्दैवाची गोष्ट आहे ना, या महाराष्ट्राकडे बघताना इथे कोणी महाराष्ट्र म्हणून कोणी बघायला तयार नाही आहे. तुम्ही सिमी बिमीचं काय बोलताय हो? सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आज मराठवाड्यामधली आहे, मुली पळवणे हा सगळ्यात घाणडा प्रकार आज महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. हजारो मुली आज सापडत नाही आहेत, पळवल्या जात आहेत, कुठे नेल्या जात आहेत, त्यांच्याकडनं काय करवलं जात आहे हे काही कळत नाही आहे. अशी परिस्थिती नव्हती कधी महाराष्ट्रामध्ये. आणि ह्या गोष्टी बाहेर येत नाही आहेत फार. आज अनेक घरांमध्ये तुम्हाला दिसतंय की अनेक घरांमध्ये ते आई वडील शोधतायत की माझी मुलगी गेली कुठे, मिळत नाहीये. दोषी या सगळ्यामध्ये दोषी फक्त सरकारच असतं ना, कारण सरकारने या गोष्टींकडे लक्ष द्यायचं असतं ना. एरवी कोणाला दोषी धरणार तुम्ही? मग यात प्रश्न काय आला सर? दोषी कोणाला धरणार? सरकार म्हणजेच पोलीस आले. पण पोलीस हे वेगळं नाही काढतायत ना सरकारपासून. शेवटी ते सरकारच येतं आणि सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. आज अनेक आई वडील टाव फोडतायत. जसं त्यांचा बेरोजगार मुलगा आहे तशी त्यांची मुलगी देखील आहे आणि ती मुलगी सापडत नाही येताना अशा हजारो मुली आज मराठवाड्यामधनं बेपत्ता आहेत. त्या जिवंत आहेत का मेल्या आहेत का त्या विकल्या गेल्या आहेत का कुठे गेल्या आहेत, देशात आहेत का परदेशात आहेत. आणि हा मला असं वाटतं महाराष्ट्रामधला खूप गंभीर विषय आहे. परंतु तो जितक्या गांभीर्याने आपल्याकडे वर्तमानपत्रांमध्ये चॅनलमध्ये कधी काय लावत नाही अशातला भाग नाही, परंतु तो ज्याप्रमाणे लावला गेला पाहिजे. जशा इतर एखादी घटना घडते, म्हणजे तो मला अजूनही आठवतो तो प्रिन्स बर्डला होता ना खड्ड्यात, आठवतोय का किती चालू होतं त्याचं, केवढं चालू होतं त्याचं. आणि आज एवढ्या सगळ्या ज्या मुली बेपत्ता होत आहेत त्यांच्या आज काही गोष्टी होत नाही आहेत. असो हा तर सनातन विषयी मला पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगू का, ते हिंदू असतील ना तर मुसलमान असतील, कोणाच्या घरी शस्त्र सापडणं अशा प्रकारची कळलं का, याच्यामध्ये राजकारण काय करायचंय? मग तुम्ही त्याला मुस्लिम टेररिझम म्हणणार, तुम्ही ह्याला हिंदू टेररिझम म्हणणार, आणि मग सत्ताधाऱ्यांना या प्रकारचं राजकारण हवंय किंवा विरोधकांना या प्रकारचं राजकारण हवंय याच्यासाठी, फक्त राजकारणासाठी म्हणून या जर गोष्टी घडणार असतील कसं होईल? आता काल त्या भीमा कोरेगावच्या साठी काही कम्युनिस्टांना काहीतरी उचलले, मग ह्याच्यावरचं लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी म्हणून ती गोष्ट तयार करायची, एवढेच खेळ खेळायचे आहेत का आपल्याला महाराष्ट्रामध्ये? आज ते प्रकाश आंबेडकर पण तेच बोलले आणि तसंच दिसतंय ते. आज अचानक एकदम कुठून उचलले? भीमा कोरेगावचं प्रकरण कधी झालं होतं? आता अचानक कसं काय एकदा सुरू झालं? म्हणजे ह्याच्यावर लक्ष दुसरीकडे द्यावं याच्यासाठी सगळ्या गोष्टी सुरू आहेत. सुरक्षा मला असं वाटतं सरकारने द्यावी ना. जर प्रत्येकाकडे जर शस्त्र घ्यायला लागली तर बघायला नको. एल्गार
विधान परिषदेविषयी जे लोक पकडले त्याच्यासाठी कोर्टाने पण एक स्टेटमेंट केलेलं आहे की वेगळ्या विचाराची माणसं लोकशाहीत आपला विचार जर मांडत असतील तर त्यांना गुन्हेगार कसं म्हणायचं, कारण लोकशाहीमध्ये वेगळे विचार असले पाहिजे, अर्थातच असले पाहिजेत, अर्थातच या गोष्टी असल्या पाहिजेत. हे आता जे भारतीय जनता पक्ष आजच तुमचं काहीतरी सर्क्युलर आलंय तुमच्याबद्दल वर्तमानपत्रांना, काहीतरी छोटी वर्तमानपत्र आहेत ती काहीतरी आता तू दिलं होतं ना छोटी वर्तमानपत्र बंद करा म्हणून. हे कुठे चाललोय आपण? आणीबाणीच्या दिशेनेच चाललोय ना. अर्थातच आहे, ते अमर्त्य सेन बोललेच आहेत, ते तर मोठे मोठा माणूस आहे. परंतु ही गोष्ट मी किती वेळा बोललो हो भाई, तुम्ही जर गेल्या 3-3.5 वर्षातली जर माझी नुसती भाषणं जरी ऐकली, तू पत्रकार परिषद ऐकल्या, तर तुम्हाला या गोष्ट लक्षात येईल की मी तेव्हापासून बोलतो ही गोष्ट. हे धोकादायकच आहे. आज हे नोटबंदीचं जे झालेलं आहे माथेरं सगळं, एका माणसाच्या हट्टापायी देश खड्ड्यात न्यायचा, याला काय अर्थ आहे का? मी बंद केलं ते, मी करणार ह्या गोष्टी. आणि काय झालं पुढे शेवटी? कुठचा काळा पैसा? तो किती आकडा आला? 10,000 नोटा ना, 10,000 कोटीच्या नोटा, बरोबर ना? 10,000 कोटीच्या नोटा बाद झाल्या वगैरे, 10,000 कोटीच्या नोटा बाद झाल्या, खर्च किती आला नोटा बनवायला? तो जवळपास 14-15 हजार कोटीचा आहे. म्हणजे सगळ्याच पकडू ना, तुमचे ईव्हीएम नाही काय तिथे एटीएमच्या मशीन्स बदलून बिदलून वगैरे सगळ्या गोष्टींचं, ते सगळं पकडून 15,000 कोटीचा खर्च झाला ते सरकारचा. मग ते 10,000 कोटी काय आले काय आणि गेले काय? म्हणजे गेलेच ते, त्याच्यावर वरती अजून 5,000 कोटी खर्च केला. आज एवढ्या बातम्या आलेल्या आहेत त्याच्यावरती, उद्यापासून विषय बंद करून टाकाल तुम्ही. कसे बंद विषय होतात तेव्हा आम्हाला माहिती. नाही की मी मोजले नाहीत, असं म्हणतात की मोजलं की कमी होतात म्हणून. शिवसेनेचे माजी महापौर आले सुदामामा सोनवणे, त्यांचा आहे प्रवेश झाला ना? आपण पाणी या कार्यक्रमात आमिर खान तिथे आपण एक बोललो होता की सिंचन घोटाळा इतका झाला आहे तर याविषयी काय बोलायला, त्याच्यानंतर फार वादविवाद झाला. पण महत्वाची भूमिका पूर्ण महाराष्ट्राला फसवलेला आहे. औरंगाबाद साक्षीदार आहे, तिथं बैलगाडी भरून बॅगच्या बॅग पुरावे चितळे साहेबांना दिले जातात. ते दिले होते माननीय देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे. अहो, सगळे जण तुमच्या अशी खोट बोलतात. एकच विषय होता सर की जर सरकारने फसवले तर आपण जर आव्हान केलं तर महाराष्ट्राने 420 गुन्हा त्याच्यावर का दाखल करू? एक तर पवार दोषी पाहिजेत, नाहीतर माझं काय म्हणणं होतं त्या दिवशीच्या सगळ्या त्या प्रकरणामध्ये. अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री व्यासपीठावरती जातात आणि म्हणतात की सरकारकडे तर खरं तर पैसे आहेत, पण हॅट्स ऑफ टू आमिर खान. अरे तुम मुख्यमंत्री होतात ना तुम्ही, जर एक संस्था काम करू शकते तर सरकार काम नाही करू शकत? ज्यांच्याकडे 50-50, 60-60 हजार कोटी रुपये असतात ते सरकार नाही काम करू शकत? बरं, मी ज्यावेळेला तिथे भाषणाला उभा आहे, मला खरं तर राजकीय भाषण नव्हतंच ते माझं, ते अजित पवारांनी काय लावून घेतलं होतं मला तेच अजून कळलेलं नाही. मी 1960 ते 2018 असा म्हणजे त्याचा उल्लेख केला होता. एवढ्या काळामध्ये जो पाण्यावरती पैसे खर्च झाले ते गेले कुठे? आणि मग जर समजा सरकारच्या फिल्म पाणी फाउंडेशनच्या फिल्ममध्ये जर मला सरकारी अधिकारी दिसत असतील तर मग अण्णा हजारेंना का नाही मदत केली तुम्ही? मग पोपटराव पवारांना का नाही केली? किंवा पाण्यावरती अनेक ज्या संस्था काम करतायत त्यांना सरकारने मदत का नाही केली? ह्याच संस्थेला का? आमिर खानची संस्था काम करते, ते उत्तम काम करते, मला असं वाटतं पोपटराव पवार पण उत्तम काम करत होते किंवा करतायत. अशा अनेक सामाजिक संस्था आहेत महाराष्ट्रात की ज्या उत्तम काम करतायत, तिथे का नाही मुख्यमंत्री दिसत? तिथे का नाही सरकारी अधिकारी दिसत? आणि जर समजा मुख्यमंत्री सांगत असतील की लोकसहभागाशिवाय आता पाण्याचा प्रश्न काही सोडवता येणार नाही, म्हणजे 1.5 लाख विहिरी किंवा 1,20,000 विहिरी बांधल्या, या काय लोकसहभागात बांधल्या का? म्हणजे तुम्ही खोटं बोलताय. म्हणजे 1,20,000 विहिरी बांधलेल्या नाही आहेत आणि हे त्यांनाही माहिती आहे.
प्रश्न कुठे आहे माहितीये का? प्रश्न ते खोटं बोलण्याचा नाहीये, तुम्ही सिरियसली घेत नाही आहात. ती बातमी एक दिवसाची ठरते. 2014 अगोदरच्या काढ्या वर्तमानपत्राच्या बातम्या. हां, कशी सालपट काढायचा तुम्ही सगळ्यांची? आता ते दिसत नाही. आता उद्या परवाकडे दोन नोटबंदीचा विषय बंद करून टाकाल, बरोबर ना? आमचं आम्ही बघू. मी आता तुमच्या विषयावर बोलतोय. आमच्याकडनं अपेक्षा तुमच्याकडे तर जास्ती आहे. तुम्ही तर केलंच पाहिजेत त्या ना, तुमचं तर रोजचं आहे ते काम. कसं आहे, मला जाहिराती मिळतील ना त्या दिवशी.